संपर्क नाही. हाय हॅलो आता विधिमंडळ झाला तेवढाच, बाकी कुठेही काही संपर्क काही असण्याचं काही कारणच नाही. आणि अरे माझा आणि त्याचा काय संबंध आहे? सुषमा अंधरेंचा माझा काय? सुषमा अंधरे राज्यात फिरतात, संभाजीनगरशी काय त्यांचं? आता तुम्ही आदित्य साहेबावर बोलता म्हटल्यावर त्यांच्या ह्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची? काही अति बोलत आहेत ते संपर्कात, खास करून शिरसाटांचं. शिरसाटांचं म्हणणं की तुम्ही त्यांच्या संपर्कात पण आहात आणि सुषमा अंधारे ह्या डोक्यावर बसल्यात असं तुम्ही म्हणलं त्याला. माझा कोणाशीही कधी संपर्क नाही. हाय हॅलो आता विधिमंडळ झाला तेवढाच, बाकी कुठेही काही संपर्क काही असण्याचं काही कारणच नाही. बरोबर. मात्र आता जसं उद्धव साहेबांची सभा आहे त्यानंतर लगेच 8 दिवसांनी एकनाथ शिंदेंची सभा ही होती आहे, कुठेतरी जिथं तुमची सभा तिथं जाऊन पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन करणे किंवा टिप्पणी करणे असं करू द्या ना, काहीच हरकत नाही. याचा अर्थ त्यांना सगळ्या विषयाची दखल घ्यावी लागते ना. सभा घेतली तर आता खेडची सभा काय झालं त्यांनी? कुठले लोक आहे त्यांच्याकडे? इथले तरी कुठले लोक येणार पाहू ना आपण. दादा शिरसाटांचा सरळ आरोप होता की मला त्यांचा कॉल आला, सुषमा अंधारे बळजड झाल्यात आणि अरे माझा आणि त्याचा काय संबंध आहे? सुषमा अंधारेंचा माझा काय? सुषमा अंधारे राज्यात फिरतात, संभाजीनगरशी काय त्यांचं? मात्र आता संदीपान बुंडेंनी असा दावा केला आहे की जे उरलेले आमदार आहेत ते पण लवकरच आमच्याकडे येतात आणि ते वाट बघतात की आम्ही कधी त्यांना फोन करतो आणि ते फोन करून येतील. इवन आदित्य ठाकरे पण आमच्याकडे येतील असं त्यांचं म्हणणं. आता तुम्ही आदित्य साहेबावर बोलता म्हटल्यावर त्यांच्या ह्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची? काही अति बोलत आहेत ते. आता कुठेतरी सर्व ताब्यात मिळवण्यासाठी काहीतरी वक्तव्य करून चर्चेत राहायचं असं सगळ्या नेत्यांचा. जे आमच्यातून गेलेले गद्दार लोक आहे हे अस्वस्थ आहेत, याच्यातलेच बरेच लोक सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं संपर्कात असतात. परंतु मी त्यांच्यासारखा कोणताही दावा करणार नाही. परंतु आमचे चेहरे बघा, आमचा चेहरा बघा, उत्साह आमच्या चेहऱ्यावरचा आणि त्यांचा चेहरे बघा, नाराज मायूस ज्याला हिंदीतला शब्द आहे, काय करावं काय नाही, आपण काय करून बसलो असे चेहरे आहे का नाही तुम्हीच मला सांगा. त्यामुळं हे आता उसना आव आणण्याचा प्रयत्न करतात, कारण शिवसेना उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सक्षमतेने आता बघा ना, मालेगावला सभा आहे ना, किती लोक आहे बघा, खेडची सभा झाली किती लोक होते बघा, आणि आता संभाजीनगरची होणार तिथेही बघा, करतात ते. त्यांना कोण विचारतं त्यांच्या वक्तव्याला काय व्हॅल्यू आहे? बरं, तुम्ही आता असं म्हणलात की दंगल घडवण्यासाठीचा हो काय नेमकं? बिलकुल, हिंदू मुस्लिमामध्ये दंगल घडवण्याचा भारतीय जनता पार्टीचा आणि MIMचा कट आहे, केलेला आहे त्यांनी. मी या संदर्भात ज्या ज्या यंत्रणा आहे त्यांच्याशी बोललेलो आहे, त्यांना माहिती दिलेली आहे. परंतु भारतीय जनता पार्टी आणि MIMचे लागेबांध्याच्या माध्यमातून हा कट रचलेला आहे.